नामा चागजर नामा चागजर। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं। आजचा अगदी खास दिवस आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच नाव आहे, ते म्हणजे विठू माऊली। सोहळा जमला आषाढी वारीचा, सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमलाय भक्तगणांचा, मेळा जमलाय भक्तगणांचा, आणि त्या सगळ्यांच्या मनी एकच विठू माऊलीच्या दर्शनाचा। तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा। आज निघालेल्या सगळ्या वाऱ्या पंढरपुरात पोहोचतील। संपूर्ण वारकऱ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असेल। ज्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आज त्यांना लागली होती, आज त्या पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार, त्या पांडुरंगाच्या चरणी त्यांना माथा टेकवण्यास मिळणार, यापेक्षा अधिक भाग्य काय असू शकतं? खूप सुंदर असा आजचा हा दिवस आहे। संपूर्ण पंढरी आज विठू नामाच्या गजरात दंग होणार आहे। त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता आलं जरी नाही, तरी आपण इथे आज आपला आषाढीचा सोहळा सादर करत आहोत। गेले काही दिवसांपूर्वी मी पोस्ट टाकली होती आपल्या चॅनलवर, आणि अगदी 86 वर्षाच्या आजोबांपासून अगदी छोट्या बाळापर्यंत खूप जणांनी मला व्हिडिओ पाठवले, आणि मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे। सगळे व्हिडिओ इतके सुंदर होते की कळत न कळत अचानक डोळ्यात पाणी येत होतं। आणि आजचा हा व्हिडिओ बनवताना मला खूप आनंद होतोय की काहीतरी फुलला फुलाची पाकळी म्हणून ही सेवा आपण विठुरायाच्या चरणी आज अर्पण करतोय। आणि येस, सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। जे जे परफॉर्मन्सेस मला सगळ्यांनी पाठवले आहेत, तुम्ही पण एक्सायटेड असाल सगळ्यांचे परफॉर्मन्स बघण्यासाठी, त्याच्यामुळे लगेच चालू करूया। नमस्कार, माझं नाव प्रेक्षा गायकवाड, मी इयत्ता 5वीत आहे आणि मी कॅनडात राहते। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी आज आषाढी एकादशी निमित्त एक डान्स करणार आहे, त्यासाठी विदुला ताईला खूप धन्यवाद। Tell me, 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 t
सवारी चा घेतला पावला निया वाळवंती तुझी सावली गळा भेट घेण्या विनेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला तूच सर्व ठाई आदि तूच अंति तूच तूच सर्व ठाई कावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार सारा
अति वैष्णवाई रे क्रोध विमान गेला पावटणी एक एकाला गतील पाई रे युगे युगे विटे बरी शोध कर कटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैमारी सावळा हा माझा सभा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख तुझ्या पायावर माझ्या सवांचा अभिषेक मायने कराची नाळ कधी तुटायाची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. सुप्रिया आषाढी एकादशी निमित्त तयार केलेली सजावट मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ही सजावट पूर्णपणे झिरो बजेट आहे आणि पूर्णपणे टाकाऊतून टिकाऊ अशी तयार केलेली आहे. ही फ्रेम मी टाकाऊ पुठ्ठ्यापासून तयार केलेली आहे. फक्त कलरचा खर्च या फ्रेमसाठी आलेला आहे आणि अशा प्रकारे पुठ्ठ्यावरती मी पूर्णपणे पंढरपूरची वारी साकारली आहे. हे वारली विठ्ठल रुक्मिणी मी एका केकच्या टाकाऊ बेसवरती काढलेले आहेत आणि हे एका कागदावरती काढून मी असं त्याला सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं रूप दिलेलं आहे आणि हे एका मी पेपर आणि पुठ्ठ्यापासून तयार केलेल्या सुंदर अशा मंदिरामध्ये हे ठेवलेलं आहे. हे मंदिर देखील पूर्णपणे पुठ्ठ्यापासून तयार केलेलं आहे. विठ्ठल मरवा तुला मालव बरवा भक्त सुकृताची जुळी भक्त सुकृताची जुळी म्हणून विठ्ठल वळी विठ्ठल वळी सर्व दुखाच्या तुला विठ्ठल मरवा तुला मालव बरवा तुला शब्द म्हणजेच वारी. वारी म्हणजे विठ्ठलाचा मोठा सोहळा. वारी म्हणजेच पांडुरंगाची आस. वारी म्हणजे बेधुंद प्रवास. वारी म्हणजेच माती चंदलाचा किला. डोक्यावर तुळस आणि ओठावर विठ्ठलाचे नाव. वारी म्हणजे पांडुरंगाला भेटणारी गर्दी नव्हे. वारी म्हणजे स्वतःच पांडुरंग. वारी म्हणजे पिढानपिढा दिलेला वारसा. वारी म्हणजे किती लांब चालत आलो असे नव्हे. वारी म्हणजे पांडुरंगाच्या किती जवळ आलो असे आहे. वारी अशीच असते. वारी एकदा तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. लवकरच भेटू नवीन भागात. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.